हाय हॅलो रिवान मी चैतू चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे चायनीज स्टॉलसारखे चिकन ट्रिपल नूडल्स त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि घरगुती चायनीजची रेसिपी आहे ही एकदम अस्सल चायनीज स्टॉलसारखी चव देणारी चिकन ट्रिपल नूडल्स आज आपण बनवणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्हाला दिसत असेल एक मी कडे घेतलेली आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे जेणेकरून नूडल ना ना गे गे नूडल्स आपले चिकटणार नाहीत आणि इथे तुम्हाला खास टीप आहे इथे तुम्ही लोखंडाची कढाई घेऊ शकता परंतु तुम्ही स्टीलची किंवा जर्मलची कढई अजिबात घेऊ नका नाहीतर तुमचे नूडल्स चिकटले जातील यामध्ये मी उभी चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे आता ही छान अशी आपण फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून ती थोडीशी पहिल्यांदा शिजली पाहिजे नाहीतर मग ती कचकच अशी लागते तुम्हाला दिसत असेल शिमला मिरची आपली छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये आम्ही बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे तो आता गात पर सो आता यामध्ये आपण घातलेला आहे आणि हे परत एकदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे नसेल हॉटेलची चव देणारी आहे म्हणजे चायनीज स्टॉलची चव देणारी आहे सो ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती आता यामध्ये थोडीशी कांद्याची पाट टाकलेली आहे आपण आता हे छान प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत परत एकदा आता हे आपलं छान असं फ्राय करून झालेलं आहे हे मी एका बाजूला काढून घेतलेलं आहे जेणेकरून तेल खाली नितळलं जाईल आता हे मी एक फेटलेलं अंडं घेतलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात आता हे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत अंडं हे सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे पातळ असे लेअर तयार होतील आणि ते लगेच शिजले जातील आता हे मी चिकन सिक्स्टी फायचे तुकडे घेतलेले आहेत इथं तुम्ही अक्का चिकन सिक्स्टी फाय टाकलं तरीही चालेल हे चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही बघू शकता आता हे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत आता हे सगळं एकदा परत मिक्स करायचं आहे आणि एक मिनटासाठी परत फ्राय करायचं आहे आणि हे फ्राय करतानाच मोठ्या आचेवर करायचं आहे आपलं छान फ्राय करून झालेलं आहे इथे मी एक प्लेट नूडल्स घेतलेले आहेत हे मी शिजवलेले नूडल्स घेतलेले आहेत हे नूडल्स कसे शिजवायचे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही बघू शकता दोन चमचे शेजवान चटणी घ्यायची आहे इथे तुम्ही रेडीमेड शेजवान चटणी वापरली तरीही चालेल किंवा जर तुम्ही घरात बनवली तरीही चालेल आणि एक टी स्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे तुम्ही इथे सॉस यूज केला तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे हे मी चायनीज सॉल्ट घेतलेलं आहे म्हणजे थोडासा अजून मोठं घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरीही चालेल आणि हा मी फूड कलर घेतलेला आहे रेड कलरचा जर तुम्हाला हा सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल रेड कलर तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल इथे एक चमचा डार्क सॉस घ्यायचा आहे थोडीशी लाल तिखट हे जे आपल्या घरात अवेलेबल असतं चटणी ती आपण घेतली तरीही चालेल आता हे आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता हे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत आणि इथे एक तुम्हाला टिप आहे हे फ्राय करताना गॅस मोठा ठेवायचा आहे जेणेकरून ते पटकन फ्राय केले जातील छान असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून जो आपण कलर टाकलेला आहे तो सगळीकडे मिक्स झाला पाहिजे आणि इथे लोखंडाचीच कढई वापरा नाही तर ते तुमचे नूडल्स लगेच चिकटले जातील खाली आता हे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत हे आपण चिकन ट्रिपल नूडल्स बनवत आहोत तुम्हाला जर चिकन ट्रिपल राईस बनवायचं असेल तरीही तुम्ही बनवू शकता हीच प्रोसिजर फॉलो केलं तरीही चालेल दिसत असेल छान असे आपले नूडल्स फ्राय करून झालेले आहेत खूप छानचे टेस्ट आहे वासही खूप छान येतो एकदम असल चायनीज स्टॉलसारखा आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे एक मी एक चमचा तेल घेतलेला आहे कारण चिकन ट्रिपल नूडल्समध्ये तुम्हाला माहिती अंड्याची पोळी त्याच्यावरती देतात सो हे मी फेटलेलं अंडा घेतलेला आहे आणि यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही आहे आता ही कडे अशी याप्रमाणे आपण फिरून घेणार आहोत आणि गोल असा पोळीचा आकार तयार करणार आहोत जेणेकरून छान अशी जी चिकन ट्रिपल नूडल्स किंवा चिकन ट्रिपल राईसवर आपल्याला अंड्याची पोळी देतात त्याचप्रमाणे हिची चव लागेल आता हे छान असे आपण पलटी करून घेणार आहोत आता ही पोळी आपण या प्लेटवरती घालून घेणार आहोत म्हणजे चिकन ट्रिपल नूडल्सवरती घालायची आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा